शिवराय मित्रांनो मित्रांनो आता तुमच्या जमिनीचं आधार कार्ड बनणार आहे आता बरेच जण म्हणतील हे काय नवीनच तर मित्रांनो हो ज्याप्रमाणे आपला आधार नंबर असतो आपल्या आधार कार्डवरती आपली सर्व माहिती मिळते त्याचप्रमाणे आपल्या जमिनीचं रेखांश अक्षांश जमिनीचं क्षेत्रफळ जमिनीची मालकी या सर्वांची माहिती असलेला एक यू एल पिन नंबर आपल्या सातबाऱ्यावरती प्रिंट केला जाणार आहे प्रत्येक क्षेत्राला प्रत्येक जमिनीला प्रत्येक सातबाऱ्याला हा यू पिन अकरा क्रमांकाचा अकरा डिजिटचा हा यू एल पिन दिला जाणार आहे ज्याच्या माध्यमातून हे आपण आपल्या जमिनीचं आधार कार्ड म्हणू शकतो आणि मित्रांनो हेच आधार कार्ड बनवण्यासाठी आज अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन राज्यामध्ये प्रत्येक जमिनीला नागरी भागातील असेल शहरी भागातील असेल किंवा ग्रामीण भागातील असेल या दोन्ही भागातील जमिनींकरता या दोन्ही भागातील प्रॉपर्टींकरता हा नंबर देण्यासाठी त्या जमिनींचं आधार कार्ड बनवण्यासाठी मंजुरी देणार एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत काय शासन निर्णय काय हा प्रकारे प्रकारे आधार कार्ड बनवले जाणार आहेत हे नंबर कशाप्रकारे दिले जाणार आहेत ज्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी वेगळे नंबर असतील शहरी भागासाठी वेगळे नंबर असतील ही सविस्तर अशी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माहिती पूर्णपणे समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता नागरिकांचं आधार कार्ड बनतं आहे त्याच्या माध्यमातून नागरिकांची ओळख पटवली जाते वय काय जन्मतारीख काय किंवा तो व्यक्ती कोण आहे ही सर्व ओळख आपली आपल्या आधार कार्डाच्या माध्यमातून केली जात आहे याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जमिनीची ओळख पटवण्यासाठी सुद्धा त्या जमिनीची मालकी कोणाकडे आहे ती जमीन कशा प्रकारे आहे हे सर्व या ठिकाणी डिजिटल स्वरूपामध्ये समजून घेण्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे ज्याच्यामध्ये आपण स्वामित्व योजनेबद्दल यापूर्वीच पाहिलेलं आहे मित्रांनो याच्यासाठी चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वच्या सर्व राज्य सरकारांना याच्या संबंधातील सूचना दिलेल्या आहेत आणि राज्यातील प्रत्येक जमिनींना हा ई पिन नंबर देण्यासंबंधातील सूचना देण्यात आल्या होत्या मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती राज्यातील प्रत्येक जमिनीला विशिष्ट ओळख क्रमांक अर्थात ई पिन नंबर देण्याकरता आज अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी हा एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील जमिनींना अद्वितीय भूभाव ओळख क्रमांक यू एल पिन अर्थात युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देण्यासाठीची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभागाने चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या पत्रानुसार डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत संगणकीकर झालेल्या अधिकार अभिलेखांसाठी अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि याच्याच अनुषंगानं राज्यामधील प्रत्येक भूभागास देण्यात येणारा अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक हा अकरा क्रमांकाचा असणार आहे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक हा ग्रामीण व शहरी भागांना देण्याकरता खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे ज्याच्यामधील ग्रामीण भागातील जे काही अभिलेख असतील यांच्यासाठी जे यू एल पिन अर्थात हे जे नंबर देण्यात येणार आहेत आपण जर पाहिलं तर राज्यातील जवळजवळ ग्रामीण भागातील दोन पॉईंट बासष्ट कोटी सातबारा कार्यान्वित करण्यात आलेले आहेत ग्रामीण संगणकीकरण आधार अभिलेखाकरता यू एल पिन प्रस्तावित करण्यात आलेला आहे संगणकीकृत अल्गोरिदमनुसार यू एल पिन निर्माण होणार असून त्यामध्ये शहानिशा करण्याची व्यवस्था असणार आहे याच्यामुळे दुबार डुप्लिकेट असा यू एल पिन तयार होणार नाही प्रकरण परत्वे यू एल पिन देण्याबाबत कार्यवाही खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे अस्तित्वात असलेले सर्व सातबारांना यू एल पिन लागू करण्यात येतील क्षेत्राच्या सामिलीकरणामुळे किंवा पोट त्यांचे क्षेत्र व हद्दीमध्ये बदल होणार असल्याने तयार होणाऱ्या नवीन सातबाऱ्याला नवीन यू एल पिन देण्यात येईल म्हणजे एखादा जर सातबारा जमीन खरेदी विक्री झाल्यानंतर किंवा त्याचा पोठ हिस्सा झाल्यानंतर जर जा वेगळा झाला तर त्या सातवाऱ्याला सेपरेट यु एल पिन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यासाठी मॅट्रिक्स तयार करून वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर तुकडेबंदी कायद्याच्या अंतर्गत जेव्हा जेव्हा क्षेत्र जे व ब बद, हद्दीत बदल करून नवीन भूमापन क्रमांक देण्यात येतील तेव्हा तेव्हा त्या ते भूभागाला त्या हद्दीला नवीन यू एल पिन या ठिकाणी लागू होणार आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम एकशे सहा व एकशे पंचावन्न अंतर्गत ज्या प्रकरणामध्ये तसेच टंकलेखनामधील चुकीच्या प्रकरणामध्ये संबंधित सातबाऱ्याच्या यू एल पिनमध्ये कोणताही बदल बदल करण्यात येणार नाही याचबरोबर हे जे काही यू एल पिन देण्यात येणार आहेत याच्यासाठी केंद्रीकृत अधिकार अभिलेखाचा डेटाबेस सेंट्रलायझर्ड जो डेटाबेस आहे हा या ठिकाणी वापरण्यात येणार आहे याचबरोबर यू एल पिन कार्यान्वित करण्यासाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक सातबाऱ्याला एक यू एल पिन देण्यात येणार आहे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येणार आहे हा नंबर आपण जर पाहिला तर अकरा क्रमांकाचा असणार आहे आणि हा नंबर योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासण्यासाठीसुद्धा याच्यामध्ये एक व्यवस्था दिली जाणार आहे ग्रामीण भागामध्ये जो यू एल पिन दिला जाईल म्हणजे ग्रामीण भागातील जे सातबारे असतील याला जो यू एल पिन दिला जाणार आहे तो त्याची सुरुवात एक दोन तीन चार असे डिजिटने या ठिकाणी होणार आहे याच्यामुळं आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जे यू एल पिन दिले जातील अशा अकरा अंकाचे जे यू एल पिन आहेत असे यू एल पिन देण्यासाठी चार हजार कोटी नंबर या ठिकाणी उपलब्ध असणार आहे याचप्रमाणे जेव्हा जेव्हा भूभागाचे क्षेत्र हद्दीमध्ये कोणतेही कारणास्तव बदल होईल तेव्हा तेव्हा हे यू एल पिन नव्यानं दिले जातील याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर जे काही नागरी भागातील जे अभिलेख आहेत जे शहरी भागातील सातबारे आहेत अशासाठी सुद्धा यू एल पिन देण्यासाठी काही कार्यपद्धती देण्यात आलेली आहे शहरी भागामध्ये सुमारे साठ लाख नगर भूमापन क्रमांक कार्यान्वित आहेत आणि याच्यासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर अल्गोरिदमनुसार यू एल पिन दिला जाणार आहे डुप्लिकेट यू एन पिन त्या ठिकाणी दिला जाणार नाही याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर तुकडेबंदीच्या कायद्यानुसार जर काही या ठिकाणी जमिनीच्या हद्दीमध्ये जर काही बदल झाले तर नवीन जे काही भाग होईल नवीन जो काही सातबारा होईल नवीन जे काही प्रॉपर्टी कार्ड बनेल त्याच्यासाठी सुद्धा नवीन यू एल पिन त्या ठिकाणी दिला जाणार आहे याच्यासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर केंद्रीकृत आधार अभिलेखाचा जो डेटाबेस आहे तो या ठिकाणी वापरण्यात येणार आहे प्रत्येक मिळकत पत्रिकेस प्रत्येक प्रॉपर्टी कार्डला या ठिकाणी एक सेपरेट यू एल पिन देण्यात येईल आणि शहरी भागातील जे काही यू एल पिन असतील हे सुद्धा अकरा अंकाचे असतील आणि याच्यासाठी पाच सहा सात आठ आणि नऊ अशा प्रकारचे पाच डिजिट पासून हे एल पिन सुरू होतील ज्याच्यासाठी साधारणपणे पाच हजार कोटी नंबर उपलब्ध असणार आहेत यू एल पिनची निर्मिती आणि पुनर्निर्मिती याच्यासाठी एकमेकाशी संबंध ठेवण्याची याची काळजी सुद्धा याच्या अंतर्गत घेतली जाणार आहे जेणेकरून दुबार डुप्लिकेट यू एल पिन तयार होणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारचे या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे यू एल पिन सातबाऱ्यावरती देण्याकरता आज मंजुरी देण्यात आलेली आहे जेणेकरून आता येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातील प्रॉपर्टींना ग्रामीण भागातील जमिनींना एक ते चारपर्यंत अकरा अंकी डिजिटच्या माध्यमातून हा यू एल पिन दिला जाणार आहे शहरी भागातील जे काही सातबारे असतील जे काही प्रॉपर्टी कार्ड असतील यांना पाच ते नऊ असे पाच डिजिटपासून सुरू होणाऱ्या अकरा अंकाचे यू एल पिन दिले जाणार आहेत नागरिकांची ज्याप्रमाणे सहजासहजी आधार कार्डच्या माध्यमातून ओळख होते त्याचप्रमाणे आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला आपल्या जमिनीची आपल्या जमिनीच्या मालकीची ओळख या यू एल पिनच्या माध्यमातून या आधार नंबरच्या माध्यमातून होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही योजना हा प्रकल्प राज्यामध्ये राबवण्याकरता ही एक महत्त्वपूर्ण अशी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याचा फायदा राज्यातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळात होणार आहे ज्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद